जमावाकडून होणारा हिंसाचार रोखणं ही राज्यांची जबाबदारी असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं लोकसभेत निवेदन. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सर्व कामकाज बाजूला सारून चर्चा करण्याच्या मागणीसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक, सभागृहात गदारोळ, कामकाज दोन वेळा तहकूब. माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी सरकार आवश्यक पावलं उचलत असून या कामगारांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याची कामगार मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि सौभाग्य योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद. जळगाव जिल्ह्यात केळी पिकवण्याच्या शीतगृहात सिलेंडरचा स्फोट, तीन मजुरांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी. राज्यातल्या दूध उत्पादकांचं आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरूच, स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं काही ठिकाणी चक्काजाम. आणि छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत चार महिलांसह नक्षलवादी ठार. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. लोकसभेत आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी जमावाकडून होत असलेल्या हिंसेबाबत निवेदन केलं. जमावाकडून होणारा हिंसाचार रोखणं ही राज्य सरकारचीच जबाबदारी आहे असं ते म्हणाले. याविषयी केंद्र सरकार देखील संवेदनशील आहे, हा चिंतेचा विषय असून सोशल मीडियावरून अफवा पसरवू न देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर नियम 57 नुसार सर्व कामकाज बाजूला सारून त्यावर चर्चा करा या विरोधकांच्या मागणीवरून विधानसभेत आज गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, गणपतराव देशमुख यांनी हा मुद्दा मांडला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठा समाजाला मूर्ख बनवलं असा आरोप भाजपाच्या आशिष शेलार यांनी यावेळी केला. त्यानंतर विरोधक आक्रमक झाले. आपापल्या जागा सोडून अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत त्यांनी धाव घेतली आणि घोषणाबाजी सुरू केली. शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांनी आरक्षण मिळवण्याची मागणी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं घाईनं आरक्षण दिल्यामुळे न्यायालयात ते रद्द ठरलं. आमचं सरकार परिपूर्ण अभ्यास करून आपली बाजू मांडून आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदनात सांगितलं. आरक्षण मिळेपर्यंत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, सारथी संस्थेची स्थापना केली आहे असंही ते म्हणाले. स्थगन प्रस्ताव आमचा असल्यामुळे तो स्वीकारा अशी विरोधी पक्षनेत्यांनी मागणी यावेळी केली. अध्यक्षांनी प्रश्नोत्तर पुकारली मात्र घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज 10 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा सुरू होताच गदारोळ सुरू राहिल्यानं कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी कळवलं आहे. याआधी सकाळच्या विशेष सत्रात 8 लक्षवेधींवर चर्चा झाली. रक्तातल्या नात्यात असणाऱ्यांची एकदा जात पडताळणी झाली असेल तर त्या नात्यातल्या इतरांना जात पडताळणीसाठी नव्यानं कागदपत्र मागू नये अशा सूचना सर्व संबंधितांना दिल्या जातील अशी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केली. माथाडी कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीनं सरकार आवश्यक पावलं उचलत असून माथाडी कायद्यात कोणताही बदल करणार नाही अशी ग्वाही देत माथाडी कामगारांचे पैसे यापुढे त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येतील अशी घोषणा कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी आज विधान परिषदेत केली. माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या सरकारकडून अद्यापही पूर्ण झाल्या नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांनी अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना निलंगेकर यांनी माथाडी कामगारांच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा घालण्याच्या दृष्टीनं प्रत्येक माथाडी कामगारांना यापुढे स्वतंत्र ओळखपत्र दिलं जाईल, तसंच येत्या 1 महिन्यात माथाडी कायद्यासंदर्भात संकेतस्थळ सुरू करण्यात येणार असून यावर ऑनलाईन दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी गृह विभागासोबत एक समिती स्थापन करण्यात येईल, तसंच माथाडी कामगारांचं शोषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं आश्वासन कामगार मंत्र्यांनी यावेळी दिलं. प्रत्येक माथाडी कामगाराला एकसारखेच नियम करणार असल्याचंही ते म्हणाले.
त्याचप्रमाणे माथाडे कामगारांसाठी राखीव असलेली घरं कोणालाही दिली जाणार नाहीत, तसंच माथाडे कामगारांच्या मुलांसाठी कौशल्य विकासाचे उपक्रम राबवण्यात येतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या चर्चेत बोलताना 50 वर्ष जुन्या माथाडे कायद्यात सरकारनं केलेले बदल हे कामगारांच्या हिताला बाधा आणणारे असून या कायद्याची पारदर्शी अंमलबजावणी होत नाही याकडे नरेंद्र पाटील यांनी लक्ष वेधलं. सर्व माथाडे कामगार मंडळांवर पूर्णवेळ अध्यक्ष आणि सचिव नेमणं, सर्व माथाडे मंडळांची पुनर्रचना करण्यात यावी, माथाडे कायदा आणि मंडळाच्या योजनेचा दुरुपयोग करणाऱ्या आणि काम न करता व्यापाऱ्यांकडून मजुरी घेणाऱ्या अपप्रवृत्तीच्या लोकांना आणि शासकीय अधिकाऱ्यांना प्रतिबंध घालणारे बदल कायद्यात करावेत अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. नवी मुंबई इथल्या वाशी नाक्यावर रस्त्याची अवस्था वाईट झाली असून या भागातल्या रासायनिक कंपन्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. तसंच कोल्हापूर क्षेत्राचा विकास आराखडा अजूनही कागदावरच आहे, राज्य सरकारनं मंजूर केलेली रक्कम तत्काळ द्यावी ही मागणीही यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर बिगर आदिवासी 50% जास्त असेल अशा जिल्ह्यातल्या आदिवासींना न्याय द्यावा, तिथल्या युवकांना नोकरी द्यावी, तसंच 50% कमी आदिवासी लोकसंख्या असलेल्या अनुसूचित क्षेत्रात पेसा कायदा लागू न करण्याचा निर्णय राज्यपालांनी घ्यावा या मागणीवरही जोर देण्यात आला. गावागावात वीज पोहोचवण्यासंदर्भातलं वचन काँग्रेसनं पूर्ण केलं नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि सौभाग्य योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आघाडी सरकारनं वचन पूर्ण तर केलं नाही, मात्र आम्ही जनतेला दिलेली वचनं पूर्ण करत असताना त्यात चुका काढल्या जातात असंही पंतप्रधान म्हणाले. 2005 करीब करीब आज से 13 साल पहले उस वक्त तत्कालीन कांग्रेस की सरकार थी, मनमोहन सिंह जी प्रधानमंत्री थे और उन्होंने 2009 तक देश के हर गांव में बिजली पहुंचा देंगे वादा किया, लेकिन उस समय वादे पूरे नहीं हुए इसको कोई गंभीर लेता ही नहीं. प्रत्येक गावात वीज या वचनाप्रमाणे आतापर्यंत 100% लोकांपर्यंत वीज पोहोचली असून यापुढे वितरण प्रणालीवर आमचं लक्ष राहणार आहे असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. और हमने लक्ष्य तय किया कि हम 1000 दिन के भीतर देश के हर गांव में बिजली पहुंचाएंगे. इस योजना में गांवों बस्तियों के इलेक्ट्रिफिकेशन के साथ साथ डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को मजबूत करने और किसानों को बिजली सप्लाई के लिए अलग फेडर की व्यवस्था को भी आरंभ कर दिया गया. तुर्कस्तानात गेली 2 वर्ष सुरू असलेली आणीबाणी आज संपली. राजधानी अंकारामध्ये लढाऊ विमानांचे बॉम्ब हल्ले आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीत 249 जण मारले गेल्यानंतर 5 दिवसांनी 20 जुलै 2016 राष्ट्रपती रेजेप तय्यप अर्दोगॉन यांनी आणीबाणीची घोषणा केली होती. आणीबाणीचा कार्यकाळ 7 वेळा वाढवण्यात आला. या काळात सुमारे 80,000 लोकांना अटक करण्यात आली तर सुमारे 1,60,000 लोकांना सार्वजनिक नोकऱ्यांमधून निलंबित करण्यात आलं. राज्यात आज 4थ्या दिवशीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दूध दरासाठीचं आंदोलन सुरूच आहे. बुलडाण्यात आज खामगाव जालना महामार्गावर पेठ इथं कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. यावेळी रस्त्यावर बैलगाडी तसंच जनावरण सोडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. अर्धा तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी 6 ते 7 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. बुलडाणा खामगाव रस्त्यावरच्या भादोला इथंही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध केला. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी इथून ताब्यात घेतलं आहे. दरम्यान काल रात्री उशिरा बुलडाणा नागपूर एसटी बसेसवर कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, यात एसटीचं नुकसान झालं आहे.
छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 4 महिलांसह 8 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रायपूर इथं दिली. बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातल्या सीमेवर असलेल्या तिमिनार आणि पुसनर खेड्याजवळच्या घनदाट जंगलात सकाळी 6 वाजता चकमक झाल्याची माहिती नक्षलवाद विरोधी कारवाईसाठीचे उपमहानिरीक्षक सुंदरराज पी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. या भागात नक्षलवादी असल्याची खबर मिळाल्यावरून जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दल यांनी संयुक्तपणे कालपासूनच कारवाई सुरू केली होती. तिमिनार आणि पुसनार गावाजवळच्या जंगलातल्या भागाला या दलांनी वेढा घातल्यानंतर आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू झाली. ही चकमक सुमारे 2 तास सुरू होती. घटनास्थळावरून 2 रायफल आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा विकास होऊन त्यांचं अर्थकारण बळकट व्हावं या उद्देशानं केंद्र सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. त्यापैकीच एक असलेली राष्ट्रीय फलोत्पादन विकास योजना वाशिम जिल्ह्यातल्या धानोरा इथं भोयर कुटुंबियांसाठी संजीवनी ठरली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यात धानोरा इथं राहणाऱ्या भोयर कुटुंबाकडे 11 एकर कोरडभाऊ शेती आहे. त्यात सोयाबीन, तूर, कपाशी ही पारंपरिक पिकं घेतली जायची. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा खर्च भागत नसल्यानं मोलमजुरी करावी लागत असे. याच दरम्यान सूरज भोयरला राष्ट्रीय फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत कृषी विभागाकडून अनुदानावर दिल्या जाणाऱ्या शेडनेट हाऊसची माहिती मिळाली. त्यानं त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घेतला. योजनेचं अनुदान आणि जिल्हा बँकेकडून मिळालेल्या कर्जातून सूरजनं शेतातल्या 20 गुंठे क्षेत्रात 10,14,000 रुपयांचं शेडनेट उभारलं आणि कारल्याची लागवड केली. त्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचाही लाभ मिळालाय. जरी 11 एकर शेती असली तरी त्याच्यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस हेच पिकं घ्यायचे आणि ह्या पिकात जे पाहिजे तसा त्यांना नफा मिळत नव्हता. मी कृषी विभागामार्फत त्याला शेडनेट मंजूर करून अनुदानसुद्धा दिलेलं आहे. तर आज रोजी त्यांच्यात कारल्याचं चांगलं उत्पादन चालू आहे आणि जे पूर्वी दुसऱ्याच्या इकडे मजुरीला जायचे त्यांनी आज स्वतः ते रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळं शासनाच्या ज्या योजना आहे ह्या असे तरुण शेतकरी जर समोर आले तर निश्चितच सर्व शेतकरी बांधवांचं जीवनमान उंचावेल. शेडनेट हाऊसमध्ये कारल्याची लागवड करून आता मालाची तोडणी सुरू आहे. नागपूर, अमरावती आणि अकोला इथल्या बाजारात कारल्याची विक्री होत असून नफाही चांगला मिळतोय. दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन शेडनेटची पाहणी केली. त्याच्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की शेडनेटमध्ये चांगलं काही उत्पन्न घडू शकते. त्यामार्फत मी कृषी विभागाकडे संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं शेडनेटचे असे असे हे फायदे आहेत म्हणून सांगितलं. मी 1 मेला लागवड केलेली आहे कारल्याची. खर्च वजा जाता माझा प्लॉट सध्या 1.5 लाख रुपये नफ्यातनी आहे आणि आणखी 2 महिने चालणार आहे. त्याचप्रमाणे माझं पूर्ण उत्पन्न 3 ते 3.5 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. खर्च वजा जाता ते 2.5 ते 3 लाख रुपये नफ्यात राहण्याची शक्यता आहे माझ्या कारल्यामध्ये. मुलांनी 2-3 शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन शेडनेट हाऊसची पाहणी केली आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं आणि त्याला जिद्द केली म्हणून त्यानं स्वतःही शेडनेट घ्यायची तयारी केली आणि कृषी विभागामार्फत शेडनेट मिळालं आणि यातनी आता भरपूर चांगला नफा मिळून राहिला. कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावतानाच सूरजकडे आज 10 मजुरांना रोजगार देण्याची क्षमता निर्माण झाली आहे. सततची नापिकी आणि त्यामुळे होणारा आर्थिक तोटा यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारची राष्ट्रीय फलोत्पादन विकास योजना भोयर कुटुंबासाठी वरदान ठरली आहे. रायगड जिल्ह्यात उरण शहरातल्या 70 इमारती जीर्ण आणि मोडकळीला आल्या असून रहिवाशांनी इमारती लवकरात लवकर रिकाम्या कराव्यात अशी नोटीस नगरपालिकेनं बजावली आहे. मात्र या सर्व धोकादायक इमारतींमधले बहुतांश रहिवासी, दुकानदार आणि मालक इमारती सोडून जायला तयार नाहीत. आतापर्यंत केवळ 10% इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. भविष्यात एखादी इमारत कोसळली तर जीवितहानी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इमारती तत्काळ रिकाम्या करण्याचं आवाहन उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि इतर कर्मचारी करत आहेत.
पावसाळी अधिवेशनाच्या धावपळीतही तीर्थ विठ्ठल हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे नागपूरमध्ये पंढरीचं वातावरण निर्माण झालं आहे अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. नागपूरात आयोजित तीर्थविठ्ठल या कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला पुष्प अर्पण केलं आणि विठुरायाची कृपा राज्यावर राहावी अशी प्रार्थना केली. आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची मूर्ती भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गायक राहुल देशपांडे आणि निरूपणकार डॉ संजय उपाध्ये यांचा सत्कार करण्यात आला. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या लोकराज्याच्या आषाढी वारी विशेषांकाचं प्रकाशन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यंदाच्या वारीत महासंचालनालयामार्फत संवादवारी हा विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या विशेषांकाचं प्रकाशन झालं. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या अंतुर्ली फाट्याजवळ केळी पिकवण्याच्या शीतगृहात काल रात्री सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 3 मजूर जागीच ठार झाले आहेत तर 1 जण गंभीर जखमी झाला. सिंगापूर इथं सुरू असलेल्या सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ऋत्विका गड्डेला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. जपानच्या ताकाशा हिनं ऋत्विकाला 21-8, 21-15 अशा सरळ गेममध्ये हरवलं तर ऋतुपर्णा दास हिला इंडोनेशियाच्या सुसांतो वायवायनं 15-21, 21-13, 21-16 असं पराभूत केलं. मिश्र दुहेरीतही रांकी रेड्डी एस आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीला पराभव स्वीकारावा लागला. प्रतिस्पर्धी जोडीनं या जोडीला 21-14, 16-21, 21-14 असं हरवलं. ज्यांच्या आता सत्ता दिली त्यांनी राज्याची किती वाट किंवा विल्हेवाट लावली हे जनतेसमोर आणणार असल्याचं निवेदन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केलं. सध्या ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील. ईव्हीएम मशीनमधील गडबडीमुळे भाजपा निवडणुका जिंकतो असा आरोप त्यांनी यावेळी केला. इंग्लंडमध्ये होणाऱ्या 5 क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या 3 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली. हवामान. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली असली तरी गेल्या काही दिवसांच्या दमदार पावसामुळे अनेक धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फूट 6 इंच उचलून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. या वक्र दरवाजातून प्रतिसेकंद 14,218 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे तर पायथा वीजगृहातून 120 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणात सध्या 81.50% टीएमसी इतका पाणीसाठा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीसह अन्य नद्यांनी पुराची पातळी ओलांडली असून 200+ नागरिकांना जिल्हा प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलं आहे. 85 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे एसटी बसच्या सुमारे 1,000 फेऱ्या गेल्या 2 दिवसात रद्द झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर सुमारे 1 महिन्यानंतर काल सूर्यदर्शन झालं. पुरेसा पाऊस झाल्यानंतर भाताच्या लावणीची शेतकऱ्यांची कामं आता पूर्ण झाली आहेत. गडचिरोलीमध्येही पावसानं उसंत घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पालघर जिल्ह्यात डहाणू बोर्डी भागात पाऊस झाला. नगर जिल्ह्यातल्या 6 धरणांमध्ये 43.23% पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या 30,167 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणातला पाणीसाठा सध्या 23% पोहोचला असल्याची माहिती जनसंपर्क विभागानं दिली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी तालुक्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. जिल्ह्यातल्या सर्व धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 77.50% भरलं आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत खरीपाची 61% पेरणी झाली आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येत्या काही दिवसात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. जमावाकडून होणारा हिंसाचार रोखणं ही राज्यांची जबाबदारी असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं लोकसभेत निवेदन.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सर्व कामकाज बाजूला सारून चर्चा करण्याच्या मागणीसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक, सभागृहात गदारोळ, कामकाज दोन वेळा तहकूब. माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी सरकार आवश्यक पावलं उचलत असून या कामगारांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याची कामगार मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि सौभाग्य योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद. जळगाव जिल्ह्यात केळी पिकवण्याच्या शीतगृहात सिलेंडरचा स्फोट, 3 मजुरांचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. राज्यातल्या दूध उत्पादकांचं आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरू. स्वाभिमानी संघटनेच्या काही ठिकाणी चक्काजाम आंदोलन. आणि छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत 4 महिलांसह 8 नक्षलवादी ठार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.